तर नागपूरमध्ये आज तब्बल 5.5 ते 6 तास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांची मॅरेथॉन बैठक झाली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली. राज्याच्या राजकारणात गेल्या 2 वर्षातील राजकीय आणि सामाजिक घडामोडी, निवडणूक आणि समाजकारणावरील त्यांचा प्रभाव या अनुषंगानं या बैठकीत विशेष मंथन झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. विदर्भातील बलस्थानं, कच्चे दुवे यावर देखील चर्चा झाल्याचं समजत आहे. यापूर्वी 2 जुलै 2023 रोजी भाजप आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या डॉक्टर हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात ही बैठक झाली. फडणवीस, बावनकुळे यांच्यासह संघ परिवारातील विविध संघटनांचे पदाधिकारी, क्षेत्र आणि प्रांत प्रमुख या समन्वय बैठकीला उपस्थित होते. भाजप आणि संघ पदाधिकाऱ्यांमध्ये नियोजन, समन्वय आणि कार्यविस्तारासाठी वेळोवेळी अशा प्रकारच्या बैठका होत असतात.